अलर्ट सांगण्यात आलेला आहे, काय सांगू शकता सर, काय नुकसान वगैरे झाले कलोल पक्ष वगैरे? यामध्ये पहा की आज जे आहे, आज तिन्ही मार्गावरती जी लोकल ट्रेन आहे ही सुरळीत सुरू आहे. यामध्ये मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर लाईन, ट्रान्स हार्बर लाईन, उरण लाईन, यामध्ये रात्रीपासून पाऊस ज्या प्रकारे सुरू आहे त्यानुसार जे आहे आमची सर्व यंत्रणा आम्ही सज्ज ठेवलेली आहे. मायक्रो टनेलिंग जे यावर्षी केलेलं आहे त्याचा आम्हाला फायदा झालेला आहे. तरीही आज सकाळपासून ज्या प्रकारे पाऊस होत आहे यामध्ये सायन, कुर्ला, चुनाभट्टी, विक्रोळी, कांजूरमार्ग, भायखळा, मस्जिद, CST या एरियामध्ये अतिवृष्टी होत आहे. आणि गेल्या जी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्याप्रमाणे गेल्या 2 तासामध्ये CSMT एरियामध्ये जवळपास 40 mm वरती पाऊस झालेला आहे. याचप्रमाणे विक्रोळी, कांजूरमार्ग एरियामध्येही जवळपास 28 ते 30 mm एवढा गेल्या 2 तासामध्ये पाऊस झालेला आहे. पण सर्व यंत्रणा सज्ज असल्यामुळे आम्ही गाड्या सुरळीत ज्या आहेत चालवण्यासाठी सर्व प्रयत्न जे आहेत आमचे सुरू आहेत. काल ही अशाच प्रकारचा पाऊस झाला आणि ट्रेन्स, लोकल ट्रेन्स या सुरळीत सुरू होत्या. मात्र जे नॉन सबर्बन सेक्शन आहे, जिथे आपटा आणि जिथे हा सेक्शन आहे आणि कसारा घाट सेक्शन आहे, इथे जे आहे माती जी आहे ट्रॅकवरती आल्याने आम्ही तिथे यंत्रणा आमची सज्ज करून कुठल्याही प्रकारे ट्रेनवरती काही प्रभाव होणार नाही याची आम्ही काळजी घेतली आणि ती हटवून जे आहे आम्ही ट्रेन ज्या आहेत या सुरळीत चालू ठेवलेल्या आहेत. नाही, ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे आपटा जिते या सेक्शनमध्ये आणि कसारा घाटाच्या एका लाईनच्या एका सेक्शनमध्ये ट्रॅकवरती माती आल्यामुळे या ठिकाणी आम्हाला ज्या आमच्या मशिनरीज आहेत, लेबर आहेत, ऑफिसर्स आहेत, यांना तिथे डिप्यूट करून त्या ठिकाणची माती बाजूला हटवण्याचे जे कार्य आहे ते आम्ही केलेलं. जाणना चाहेंगे की लोकल दो दिन से पाऊस चालू आहे मुंबई में, किस तरह से मध्य रेलवे की तरफ से प्रशासन सुव्यवस्था कर रहा है और जो लोकल के कोई नुकसान हुआ है क्या? देखिए, आज सुबह से जिस प्रकार से बारिश हो रही है, जो इन्फॉर्मेशन सामने आई है पिछले 2 घंटे में जो है लगभग CSMT एरिया में लगभग 40 mm के ऊपर बारिश हुई है. विक्रोली कांजूरमार्ग एरिया में लगभग 28 से 30 mm की बारिश हुई है. लेकिन इसके बावजूद जो है हमारी ट्रेनें कंटिन्यूसली चल रही है. इसमें मध्य रेल हो, हार्बर लाइन हो, ट्रांस हार्बर, उरण लाइन है, वेस्टर्न रेलवे है, यहाँ पे ट्रेनें कंटिन्यूसली हम लगातार चला रहे हैं और इसके पीछे जो हमारा सिस्टम है कंटिन्यूसली राउंड द क्लॉक काम कर रहा है. कल भी इसी प्रकार की भारी वर्षा हुई और कल भी हमारी ट्रेनें जो है चलती रही. घाट सेक्शन में कसारा के पास जो है ट्रैक पर सॉइल आया था, लेकिन उसके बावजूद हमने जो बाकी जो 2 लाइन्स है उस लाइन्स पर हमने गाड़ियाँ चलाई और कंटिन्यूसली हमारे लोगों ने वहाँ काम करके वो ट्रैक से मिट्टी हटाई. इसी प्रकार आपटा के पास जो नॉन सबर्बन सेक्शन है वहाँ पे भी ट्रैक पर सॉइल आई थी, तो वो भी सॉइल हटा के वहाँ उस रूट की भी ट्रेनें जो हैं वो हम अभी चला रहे हैं.